नमस्कार। बोलो भारत माता की जय। आम आदमी पार्टी का भ्रष्टाचार का एक ही का केजरीवाल केजरीवाल। बोलो भारत माता की जय। वंदे मातरम। निश्चितच या यात्रेला आपण संवाद यात्रा असं समजू शकतो। शहरामधील समस्या जाणून घेणं, त्यामध्ये ज्या काही समस्या नागरिकांपासून थेट आपल्या आम आदमी पार्टीच्या प्लॅटफॉर्मपर्यंत येतील, त्या सोडवण्यासाठीच आपण आपले उमेदवार नगरपालिकांकडे सभागृहाला पाठवण्याची तयारी करतो। त्यासाठी म्हणूनच ही संवाद यात्रा नाही तर ह्या शहरामध्ये झालेला भ्रष्टाचार असो, शहरामध्ये झालेली गटार योजनेअंतर्गत गटारी कामं असो, जे तत्कालीन सरकारने केले आहे, त्या सगळ्यांचं भंडाफोड करणेसुद्धा आपलं संवाद यात्रेच्या माध्यमातून एक ध्येय आहे। त्यासोबतच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार हे प्रत्येक वार्डात प्रत्येक नागरिकापर्यंत कसे पोहोचतील, तोसुद्धा उद्देश या संवाद यात्रेच्या माध्यमातून घेऊन आम्ही संवाद यात्रेला निघालो। मॅडम, आजपासून आमचा आपका वर्धा संवाद नावाचं एक आपलं डोर टू डोर आपलं कम्युनिकेशन कॅम्पेन चालू केला आहे आजपासून। आज आपण समजून घ्या, एक प्रकारचं आपण नगर परिषद ज्या हो घातलेली निवडणूक आहे 2-3 महिन्यामध्ये आपण प्रचाराचा नारा फोडला एक प्रकारचा। आपल्याला पब्लिकमध्ये जायचं, वार्डावाडात जायचं, आपल्या जे काही 20 प्रभाग आहे, 20 प्रभागामध्ये आपले 40 वार्ड आहे, आपण 40 उमेदवार कॉन्टेस्ट करून आलो आपण या नगर परिषद निवडणुकीत। तेव्हा आजपासून आपण वार्डावार्डामध्ये जाणार आहे, नागरिकांच्या ज्या काही समस्या आहे, एक प्रकारचे जनता दरबारसारखे लोकांच्या काय समस्या आहे, इथे जे तत्कालीन सरकार होतं BJP भाजप सरकार, त्यांनी नेमकं काय करून ठेवलं, जनतेचा विकास झाला का, रोडची परिस्थिती काय, रोडमध्ये या गटार योजनेमध्ये रोडचा एवढा पुरा 70 फोडून टाकला की त्यांनी 110 कोटीच्या गटार योजनेचं त्यांनी गटार योजनेसाठी कमी की 5000 कोटीचे रोड फोडून टाकले। तेव्हा वार्डावाडात जाणार आपल्याला जायचं, आता नुकतंच पावसाळ्याचं आगमन आपलं होऊन राहिलं आहे 10-15 दिवसामध्ये। तेव्हा जुने जे रस्त्यावर यांनी जे खोदून ठेवलेल्या गटार योजनेमध्ये रस्त्याची नेमकी परिस्थिती काय आहे, कुठे रस्ते रिपेअर केलेले आहे का नाही केले, या संदर्भामध्ये आपल्याला प्रत्येक वार्डावाडात जाऊन पब्लिक जाऊन आपल्याला माहिती घ्यायची आहे, पब्लिकच्या नेमक्या समस्या काय, त्या समस्येवर आपल्याला त्यासोबत चर्चा करायची, त्या चर्चा करण्यासाठी आपण वार्डावाडात चाललो आणि लोकांसोबत आपल्याला संवाद साधायचा आहे। म्हणून आपण आपलं जे हेडिंग आहे आजच्या या कार्यक्रमाचं, किंवा हा सतत आपला पूर्ण एक महिन्याचा पूर्ण हा प्रोग्राम आहे, तेव्हा आपका वर्धा संवाद नावाचं एक प्रकारचं टायटल घेऊन आम्ही वर्धा शहरामध्ये वाडावाडा चाललो आणि आज आम्ही या ज्ञानेश्वर मंदिरच्या साक्षीनं या संवादाला आम्ही सुरुवात करून आलो। जय जय। नालीचा त्रास आहे, नाली काय साफ होत नाही, कारण की पाणी व्यवस्थित काही येत नाही, आल्यानंतर बी आम्हाला त्रास भयंकर आहे। डासो समजा किंवा घाणवा कोणालाही म्हटलं तर कसं कचरा टाकते, पूर्ण ते शिळं अन्न म्हणा किंवा खाणेनं पाणी हे ते सर्व येतो, पण आम्हाला काही म्हणजे त्याच्याबद्दल येत। पण दुसरी गोष्ट कसं, आपले जे वार्ड मेंबर आहेत ते कधी येऊन पाहत नाही, किटे समजा तळच समजा किंवा आपले मिसाळ आहे हे कधी येऊन पाहत नसतं। म्हटलं की किटे साहेबाला म्हटलं मागं तर म्हणे आमच्या घरी म्हणे तुम्ही ओरडत येता म्हणे, त्यांनी मागं मला रागवलं होतं, पण हे रागवायचं काम नाही ना आम्हाला। जर आमच्या घरात जर पाणी आलं किंवा काही आम्हाला त्रास असला तर आम्ही साहजिक आम्ही म्हणणारच आहे ना, तुम्ही वार्ड मेंबर झाले कशाला, निवडून दिल्यानंतर आम्हाला म्हणते निवडून दिलंच नाही म्हणते साहेबांची म्हणते, मग आम्ही म्हणणार नाही का तुम्ही स्लिप आणा आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही होत दिलं का नाही, तर तुम्हाला ते डायरेक्टच म्हणतात आम्हाला।